सुप्रभात मित्रांनो, निघालो आता गावावरनं मुंबईसाठी. गणपती बाप्पा मोरया आहे, पावणे देवी आहे. हो चला येतो, चला चला मामा, चल साहेब, चला चला मामा, चला आता डायरेक्ट. सो सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा आता निघालो आहे आपण आचऱ्यावरनं मुंबईला. भाऊ आणि मी एकत्रच आहेत. सूर्याय नमः, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आला पादरे. सो मंडळी, आजचा आपला रूट आहे, इकडनं कोस्टल राईड आहे, म्हणजे समुद्री मार्गच आहे. सो इकडनं पहिला आपण जाणार आहे गणपतीपुळेला. गणपतीपुळे, गणपतीपुळेनंतर डायरेक्ट आपण मुंबईला जाणार आहे मेन हायवेने. तो जर्नी स्टार्ट करतो आहे. किलोमीटर आहे बघा 4003. आता मी इकडं निघालो, तिकडनं आपलं डिजिटल नाही आहे, ट्रीप मारू शकत नाही. सो दाखवतो, 4003 किलोमीटर आहे. आता आपल्या घरी विराला पोचेपर्यंत बघूया किती किलोमीटर होत आहे. अंदाजे 500-550 किलोमीटर होईल, बघूया. सो आता आम्ही पोचलो आहे देवगडला. देवगड डेपोकडे आहे, हा डेपो आहे राईट हँड साईडला. सो मित्रांनो, आम्ही ॲक्च्युली, अरे देवा काय चाललं आहे, कुठे कुठे जायचं. सो गाइस, सकाळी सकाळी समुद्राचं दर्शन, खाडीचं दर्शन. पहिला स्त्रीचा हा लेफ्ट राईटला देवगडमधून निघाल्यावरती मस्त नजारा, समोर डोंगर, ब्रिज बंद आहे. कुठचा ब्रिज आहे? MDR 61. सो हा ब्रिज बंद कोण ठेवला आहे? सो ह्या रस्त्याने जर येत असाल तर तुमचा टांग वेस्टेज होण्याचे चान्सेस आहेत, कारण का हा ब्रिज आहे बंद. आता तो कशासाठी बंद ठेवला आहे? मे बी काहीतरी रिपेअर करत असेल. तो गाईज, आता मी घेतला एक यू टर्न, एक पॅरल रस्ता बघितला आहे, थोडासा फिरून जायला लागेल. आणि ठीक आहे, काय करणार, तिकडे गेल्यावर त्या ॲक्च्युअल पॉईंटमध्ये गेल्यावर ते तुम्हाला मी सांगतो कोणत्या पॉईंटवरनं तुम्हाला राईट घ्यायचं आहे, तो तुम्हाला कळेल. मग तुमचा हा फेरा वाचेल एवढा. सो मित्रांनो, तुम्ही हा जो सळ आल्यानंतर गुगल मॅपवरती कोस्टल राईडसाठी हा लेफ्ट दाखवतो. सो लेफ्ट मारू नका, ब्रिज बंद आहे. सो आपल्याला घ्यायचा आता राईट. राईटवरनं एक रोड आहे, तो ब्रिज बंद असेल. सो आपल्याला परत ते कनेक्ट करावं लागणार आहे त्या रूटने. सो आता आम्ही चाललो परत इकडे, कारण का इकडे तुम्हाला कमीत कमी 1.5 ते 2 किलोमीटर तुम्हाला इकडे जाऊन परत तुम्हाला यू टर्न मारावा लागणार. सो ह्या रूटने आलात हे बघा, समोर आहे ना कात्रा देवी. कात्रा देवीचा हा रस्ता आहे. कात्रा देवीकडनं हा मॅपवरती आहे ना, इकडनं लेफ्ट दाखवतो, तर लेफ्ट मारू नका, ब्रिज बंद आहे. सो आपल्याला राईट घ्यायचं आता. आता आपण निघूया सर डायरेक्ट. मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल बॉर्डरला समुद्र. आई शपथ यार, ज्या गोष्टीसाठी पावस बघा 9 किलोमीटर, ज्या गोष्टीसाठी आपण हा कच्चा रस्ता आणि करून आलो ते आहे ते समोर. अरे वा वा, दिल खुश, दिल खुश. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. अरे वारे, अरे वारे मित्रांनो, अरे वारेकडे आम्ही आता पोहोचलो आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, काय सीन आहे मित्रांनो.
मित्रांनो, फक्त ह्याच्यासाठीच हा जो हट्टास जो आपण हायवे पासून आतमध्ये कच्चा रस्ता चांगला रस्ता करत जो आपण आलो आहे ना, हा नजारा बघण्यासाठी फक्त पोस्टर रोड की क्या बात है, क्या बात है, मस्त मस्त है यार, काय व्ह्यू आहे, एक नंबर एक नंबर, मस्त व्ह्यू आहे. एंट्री इथे राईट हँड साईडला बाईकला पार्किंग आहे, समोर आहे मंदिर, आपण इथे बाईक पार्क करू आणि हार द्या ना, हार कसा 10 रुपये, दोन द्या, ठीक आहे, दोन आम्ही दोघे गणपती बाप्पा मोरिया. हे मंदिर बाबा सध्या बिझी आहेत, सगळे त्यांना ऑर्डर सोडतात आहे. ओके, सो गाईज, इथे तुम्हाला स्टेसाठी पण सुविधा आहे गणपतीपुळेला. सो त्याचा हा वरती चार्ट आहे आणि चेक इन चेक आउट टायमिंग नंबर पण आहे त्याच्यावरती. असा असा काय तो. सो गाईज, सुंदर आणि मस्त असं दर्शन झालेलं आहे आत्ताच. मागे तुम्ही बघत होतात मंदिर आणि बरोबर आम्हाला 12 ची आरती मिळाली आहे. सो मग 10 मिनटं आरती होती, आम्ही आरतीला पण थांबलो, आम्ही बरं वाटलं. आता आम्ही जस्ट इकडेच ॲक्च्युअली जेवणाचं पण आहे, पण आम्हाला इथे लाईन वगैरे लावून आता खूप उशीर होईल. सो आम्ही मध्येच एक आता हॉटेल बघून तिथेच नाश्ता पण नाही केला आहे. सो एकदाच हॅवी नाश्ता किंवा जेऊ आणि तिकडनं मग पुढे मुंबईसाठी, कारण का आधीच उशीर झाला आहे. आम्ही इकडे 9:30-10:30 आमचा जास्तीत जास्त इकडचा टायमिंग होता पोचायचा. सो आता वाजले आहेत 12. सो आधीच ऑलरेडी एवढा उशीर झाला आहे. सो अजून कुठे आम्ही आता टाईम नाही स्पेंड करणार आहे, ठीक आहे. सो एकदा बघून घ्या. सो गणपती बाप्पा मोरिया. सो मंदिरात बाहेर पडल्या लगेच प्रसाद साठी लाईन आहे आणि आतमध्ये बसून खाण्यासाठी जागा आहे. लोक एन्जॉय करताना सगळे वॉटर स्पॉट्स आहेत इकडे अवेलेबल. सकाळपासून ते संध्याकाळपासून तुम्हाला ॲक्टिव्हिटीज आहेत, लहान मुलांपासून कॅमल विमलपासून सगळे तिकडे मुख्य. बाजूला एक हॉटेल आहे छानस, तर तिकडं आम्ही दोघांनी पण मिसळ पाव खायचं ठरवलं आहे, कारण का इथे भाजी पराठा वगैरे असं काय नाही आहे. सो मी बोललो मिसळ पावच खाव्या, जरा हेवी होऊन जाईल. आणि इकडे बरंच माहिती दिलेली आहे या देवस्थानाची. सो मी ती नंतर खाल्ल्यानंतर आणि ते मातीचे सामान पण आहे, सो ते शूट आणि त्याचा फोटो मी टाकेन. पहिले आधी खाऊन घेतो, कारण की जाम भूक लागली, आम्ही विदाऊट नाश्ता करून निघालेलो. सो आधी खाऊया मग भेटूया. प्राचीन कोकण जस्ट बघून आता आम्ही निघालो आहे आपल्या परतीच्या प्रवासात. सो प्राचीन कोकण हा तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मोठ्या ब्लॉगमध्ये नाही टाकणार आहे, कारण का व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. सो त्याचा एक वेगळा व्हिडिओच बनवला आहे, तो तुम्हाला वेगळा व्हिडिओ मिळेल लगेच ह्या याच्या पाठोपाठ. सो तो एकदा बघा, खरोखर खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांनी सांगितलेल्या, ज्या उभारलेल्या, ज्या पूर्वी ज्या कोकणात चालायच्या, खूप छान केलेलं आहे. आणि जर कधी तुम्ही इथे जर जवळपास आलात, गणपतीपुळे आणि रत्नागिरी जवळपास आला असाल, तर एकदा खरोखर व्हिजिट करा, खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. ओके, पास आहे, तुम्हाला व्हिडिओ काढायला मिळतात, फोटो काढायला मिळतात, पार्किंग सुविधा आहे, सगळ्या सुविधा आहे, ठीक आहे. सो आता आम्ही इकडनं निघालो आहे. आता इकडनं साधारण माणगावचा आमचा स्टॉप असणार आहे, माणगाव इकडनं आहे
22 का 30 किलोमीटर है, ठीक है। सो खूब उशीर जाला है, आज वाजले आहे 2:30। एवढ्यात आम्ही मानगावला असायला पाहिजे होतं, पण कसं आहे ना परत आता काय इथे येणं तेवढं मुश्किल आहे। सो बोललो आलोच आहे तर आपण बघूया, म्हणून आम्ही ॲक्च्युली हा प्लॅन केला। ऐन वेळेला माझा ॲक्शन कॅमेरा स्विच ऑफ झाला, बॅटरी लो होती, आता मजा रस्ता ना एवढा सॉलिड होता, एवढा सॉलिड। आता इकडे मी राईट मारून आता आहे चिपळूण येणार आहे, चिपळूण साधारण 8-10 किलोमीटर असेल चिपळूण यायला, हा मजा रस्ता आहे। पण जो आम्ही ह्याच्यापासून गणपतीपुळेपासून जो सुसाड आम्ही निघालो ना, एक नंबर रस्ता आहे, एक नंबर। अरे एवढी मजा आली ना चालवायला, पोस्टर रूट बोलतात ना तोच रूट आहे हा। आता आम्ही या मधल्या रस्त्याने आता चाललो, आता आम्ही हायवेच्या रोडला, जो मुंबई गोवा हायवे आहे त्या हायवेला रूटने चाललो आहे आम्ही। पण तो जो रूट आहे ना एक नंबर आहे यार, काय गाडी जाताना मजा आली, नुसती अशी वळणं डोंगर चढ उतर डोंगर चढ उतर, खरोखर यार बायकर्स लोकांना खरोखर एक आहे की त्यांनी लाईफमध्ये लाईफमध्ये कोकण कोस्टल राईड कराच, खरोखर तुम्हाला एवढा चांगला एक्सपिरियन्स येणार ना। मी आत्तापर्यंत मी कुठेही नाही, पहिलीच राईड आहे माझी एवढी मोठी राईड आहे जे कोकण कोस्टल राईड, ह्याच्यापुढे आपण करूच एक्सपिरियन्स भेटेल, पण खरोखर माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स, एवढा भारी एक्सपिरियन्स आहे ना बाईक राईडचा, खरोखर निसर्ग आणि सगळे ते रस्ते रूट याव याव याव, फक्त मोबाईलमध्ये खेळलेलं आपण असतात याव 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 याव, जे ॲक्च्युअलमध्ये गाडी माझ्याकडे अशी स्पोर्ट बाईक नाही आहे मित्रांनो, माझ्याकडे सिटी 100 आहे 110X, जे नवीन लेटेस्ट मॉडेल जे ह्याचं आलेलं आहे स्पोर्ट ऑफ रोडिंग गाडी काढलेली आहे ती गाडी आहे माझ्याकडे, 110 CC आहे फक्त। मला ह्या गाडीवरती मजा आली, म्हणजे तुम्ही विचार करा जर तुमच्याकडे स्पोर्ट्स बाईक असेल किंवा अजून कुठची बुलेट बुलेट असेल तर तुम्हाला किती ह्याच्यावर ह्या रोडवरती मजा येईल, खरोखर एकदा तरी या ना हे बघा येतो मजा आहे, खरोखर मजा आहे। थकवा निघून जातो, कष्टाचा थकवा, जो रस्ते बघून आणि ते असे चालू चालू आहे ना, थकवा निघून जातो खरोखर। आम्ही अक्षरशः सांगतो ना चिपळूणपासून आम्ही निघालो आहे, एकही हॉईल घेतला नाही आहे, एकही हॉईल घेतला नाही, कंटिन्यू आम्ही गाडी चालवतो आहे, कंटाळा पण नाही आला गाडी चालवायला, अक्षरशः कंटाळा नाही आला। पण ते खराब रस्ते बघून जर कंटाळे तर सांगता येत नाही, पण ह्या रोडवरती तर सॉलिड मजा आली आम्हाला, काय ना माझं बॅड लक झाला, ते गो ॲक्शन कॅमेरा माझा हे झाला स्विच ऑफ झाला, सो मी ह्याच्यावरती बाईकवरती चार्ज केलं आणि आता तुमच्यासमोर चालू केला पुन्हा एकदा मी, आणि आता मोबाईल लावला चार्जिंगला। सो भेटू आता आयदर चिपळूण ते चालू करेल, नाही तर मग डायरेक्ट टार्गेट चाललं मानगावात फटाफट पोचायचं, आता जाम उशीर झालेला आहे, घड्याळ वाजले 4 वाजायला आले आहेत आणि आम्ही अजून चिपळूणच खेळतो आहे, निघावल्या सकाळी 7-7:30 नाही काय हरकत नाही, आपण गणपतीपुळेमध्ये स्टॉप केला, आरेवारेमध्ये जाम टाईमपास केला, त्याच्यानंतर आपण प्राचीन कोकण बघितलं, तिथे आपला वेळ गेला पण काय हरकत नाही, काही चांगल्या गोष्टी आपण बघितल्या, तुमच्यासाठी पण आपण त्या आठवणी कैद केल्यात कॅमेरामध्ये, थोड्या दिवसामध्ये सगळं वेळ काढून एडिटिंग करून सगळं मी तुमच्यासमोर सादर करेन। फक्त तुमच्याकडे एकच विनंती की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका, आणि खरोखर जर मनापासून जर तुम्ही प्रेम करत असाल या तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तो सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण का तुम्ही व्हिडिओ बघताच पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही, हे आम्हाला यूट्यूब काका सांगतात की तुमच्याकडे जो व्ह्यू आहेत ते तुमच्याकडे नॉन सबस्क्रायबर व्ह्यू आहेत, ते सबस्क्रायबर तुम्ही करा प्लीज। सो गाईज आता आम्ही पोचलो आहे मुंबई गोवा हायवेला, आतल्या रूटला तुम्हाला सांगितलं मगाशी मी, जाम धमाल केली मित्रा, तुला मजा आली की नाही, माझा तर काय पहिलाच होता रूट, तू तर काय पहिला गुजरात तर करून आला आहे, मी तर आतमध्ये सॉलिड पळवली, मजा आली, माझं फुल धमाल केली मित्र आतल्या रूटला, नुसतं असे वळ फुल धम, मला तर खूप धमाल आली, ह्याची तर बुलेट होती माझी तर 100 CC होती, पण मला 100 CC पण नुसतं आपण ते व्हिडिओ गेमला कशी आपण सू तशी फुल मजा आली। सो आता परशुराम घाट आहे, परशुराम घाट आता मुंबई गोवाच आता आपण काय सहज डायरेक्ट महाडबीर सगळं करत आपण डायरेक्ट पनवेल ठाणा विरार, सो आता हाच रूट आहे, हा जाणार आहे पनवेलवरनं ऐरोली बिरोली करत
मुलुंड JBLR करून कांदिवली, हा कांदिवला जाणार आहे आणि आपण जाणार आहे विरारला. सो मध्येच कुठे स्टॉप घेऊ तसं आपण थांबू. आता जसा रेस्ट घेतला कारण कंटिन्यू आपण चिपळूण आपलं हे सॉरी काय गणपतीपुळेपासून आपण कंटिन्यू राईड करत आलेलो म्हणून बोललो थोडंसं आपण काहीतरी चहा कॉफी घेऊया थोडासा ब्रेक त्याच्यानंतर आपण मग परत राहायला सुरुवात करू. आता माझ्या घरापर्यंत राहिलं 300 किलोमीटर 296 किलोमीटर राहिलं आहे डायरेक्ट विरार. सो टायमिंग दाखवत आहे 4:17 म्हणजे अजून 8 तास दाखवत आहे. बाप रे बाप अजून 8 तास पोचायला मला काय हरकत नाही ठीक आहे निघू हळूहळू जाऊ काय घालतं जायचं आहे 12:17 AM हा मला विरारला पोचवायला रात्री 10:12 ठीक आहे का हरकत नाही जाऊ आरामात आरामात. सो गाईस वाजले आता आहे 9:30 आणि मी आता पोचतो आहे जज खारघर पनवेल क्रॉस केलेला आहे. खूप उशीर झाला आहे मध्ये रस्ता पण खूप खराब होता तसं मानगाव पर्यंत आम्ही 67 मारली पण मानगाव नंतर खूप बेकार रस्ता होता. आता पनवेल JNPT यायच्या अगोदर टोटली यायच्या अगोदर 10 किलोमीटर रस्ता चांगला होता तर त्याच्या आधी रस्ता एकदम बेकार आहे एकदम बेकार आहे. तुम्ही 50-60 40 पटीत चालू शकत नाही गाडी थोडा घाणेरडा रस्ता आहे. सो ठीक आहे असू दे कार कशा पुढे आपण मागेचा मजा केली आता पुढे आहे चांगला रस्ता. आता आपण बघू अँड हे गुगल मॅप्सनी जर आपल्याला सांगते की आपण 12 वाजता पोहोचतोय विरारपर्यंत आणि अजून 85 किलोमीटर आहे. सो कदाचित मी आता ब्लॉग एंड करायला माझ्या बिल्डिंगच्या खाली चालू करेन. ठीक आहे फायनली घरी पोचलो आहे. घड्याळात वाजले 12:15 12:12 पोचेपर्यंत. सो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अंगात जीवना राहिला आहे बघ आले मला. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्लॅनमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.